नमस्कार, आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेध सत्याचा। आता मागच्या काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासन आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचं जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये एक आंदोलन पार पडलं। हे आंदोलन जवळपास 8 दिवस एक हप्ता चालत होतं आणि या आंदोलनाच्या नंतर आता परत एकदा तहसीलदार आणि नायब तहसीलदार या संघटनांचं बेमुदत काम बंद आंदोलन आहे। नेमकी या काम बंद आंदोलनाच्या मागची काय पार्श्वभूमी आहे, त्यांच्या मागण्या काय असणार आहेत, आपण इथं अहमदपूर तहसीलदार यांच्याकडनं या संदर्भाने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये। आज या ठिकाणी आपण आंदोलनासाठी बसलाय, आपल्यासोबत आपले सहकारी असलेले नायब तहसीलदार सुद्धा आहेत। तर नेमकी या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि नेमक्या मागण्या काय असणार आहेत आपल्या? सन 1998 पासून नायब तहसीलदारांना वर्ग 2 दर्जा देण्यात आला, मात्र नायब तहसीलदारांचा ग्रेड पे मात्र वर्ग 3 दर्जाच्या कर्मचाऱ्या इतकाच ठेवण्यात आलेला होता। आणि 1998 पासून नायब तहसीलदार संघटनेची ही मागणी होती की इतर विभागाचे जे वर्ग 2 अधिकारी आहेत त्याप्रमाणेच महसूल विभागाच्या वर्ग 2 अधिकारी नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे त्यांच्या बरोबरीनं असावं, अशी एक संघटनेची 1998 पासूनची मागणी आहे। त्या मागणीच्या संदर्भात वेळोवेळी शासनास निवेदनं वगैरे दिलेली आहेत, त्या अनुषंगानं आंदोलनंही करण्यात आलेली होती, मात्र त्याची दखल घेतली न गेल्यामुळे आणि मग हा ग्रेड पे वाढवून देण्यासाठी एक वेगळं आंदोलन करण्याची आवश्यकता संघटनेने व्यक्त केली। त्यानुसार तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने या आंदोलनामध्ये टप्पे निश्चित केले आणि शासनाला सुरुवातीला अगोदर निवेदन दिलं की आमच्या या टप्प्यानुसार आंदोलन राहणार आहे जोपर्यंत आमचा ग्रेड पे इतर वर्ग 2 अधिकाऱ्यांच्या बरोबरीने होणार नाही। त्या अनुषंगानं सुरुवातीला सर्वप्रथम निवेदन दिलं, पुरेसा वेळ दिला, त्यानंतर विभागीय आयुक्त स्तरावरती 1 दिवसाचं धरणे आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही केलं। त्याउपरही आमच्या मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे मग 3 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। मध्यंतरी मराठवाडा त्याचप्रमाणे खान्देश वगैरे गारपीट झाली, त्यामुळं आंदोलनाचं मार्चमध्ये आंदोलन न करता त्याचप्रमाणे मार्चमध्ये वसुली मार्च एंडची वसुली असती तो कालावधी न निवडता मार्चची वसुली पूर्ण केली, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे पूर्ण केले, त्यानंतर एप्रिलमध्ये थोडासा जनतेची कमीत कमी अडवणूक होते, कमीत कमी जनतेच्या अडचणी कमीत कमी असाव्यात असा पिरियड म्हणून या एप्रिलपासून आंदोलन करण्याची संघटनेनं भूमिका घेतलेली आहे। पुन्हा मे जूनपासून विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एप्रिलमध्येच आंदोलन करण्यास संघटनेनं नमूद केलेलं असल्यामुळं एप्रिलपासून या ग्रेड पे या एकमेव मागणीसाठी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि कालच बैठक माननीय मंत्री महसूल महोदयांशी संघटनेच्या राज्यस्तरावरील अध्यक्ष व इतर मान्यवरांनी झालेली आहे। महसूल मंत्री महोदयांनी याबाबतीत मी स्वतः लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे, मात्र जोपर्यंत काही ठोस आश्वासन किंवा काही शासनाकडून लेखी पत्र येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागं न घेण्याची संघटनेची भूमिका असल्यामुळं आज पण हे आंदोलन संघटने सुरू ठेवलेलं आहे। आणि आम्ही सर्वजण तहसीलदार नायब तहसीलदार अहमदपूर तालुका लातूर जिल्हा पूर्ण या आंदोलनामध्ये सहभागी आहोत। जनतेची जी काही गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही जनतेशी दिलगिरी व्यक्त करून आमच्या रास्त मागण्यासाठी हे आंदोलन आम्ही पुढे ठेवत आहोत। धन्यवाद। आता जे जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये आंदोलन झालं आणि त्याच्या तुमचं जे नेतृत्व होतं सरकारशी बोलणी करण्यासाठी जे गेलेले होते यांनी स्वतःचा काहीतरी फायदा करून घेत हे आंदोलन जुन्या पेन्शनचं फिसकटवलं असं तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे आणि त्या नेतृत्व असलेले काय नाव होतं काटकर, हा विश्वास काटकर यांचं प्रतिकात्मक प्रतियात्रा सुद्धा बऱ्याच ठिकाणी काढण्यात आल्या, तर अशा पद्धतीचं तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे
असं काही होईल आणि जर झालं तर नेमकी तुमची तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची काय भूमिका असणार आहे? आता ह्या कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाविषयी जे काही झालं त्या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही आणि आमच्या जे संघटनेचं आंदोलन आहे आमचे पदाधिकारी नक्कीच आमच्या या आंदोलनाचं विश्वास सार्थ ठरवून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाहीत ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचे पदाधिकारी हे ठाम राहतील असं आम्हाला वाटतं. या ठिकाणी अहमदपूरचे तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी सर यांनी या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत असताना जनतेची गैरसोय होऊ नये त्यांच्या अडचणी या एप्रिलच्या दरम्यान कमी असतात कामं कमी असतात त्यामुळे त्यांनी आंदोलनाची दिशा सुद्धा एप्रिल महिन्यात ठरवलेली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर नेमकी या आंदोलनाचं भवितव्य काय होतंय त्यांना काय शासनाकडून सरकारकडून काय मिळतंय हे पाहत राहणं गरजेचं आहे. तर पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे. अजय भालेराव सह मी त्रिशरण मोगावकर.